आज आपल्या सोबत आहे जपानच्या युनिव्हर्सिटीचे पंकज कोइंकर, जे की तिथे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत आणि प्राध्यापक सुद्धा आहेत. त्यांनी विशेष म्हणजे सेन्सर टेक्नॉलॉजी याच्यामध्ये फार मोठा अभ्यास केलेला आणि तिथं स्मार्ट सिटी जे जपान तर पहिल्यापासून प्रगत आहे, पण ते आज आपल्या भारतीय असून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्मार्ट सिटीची संकल्पना किती चांगली आहे ती रुचवली आणि आपण त्याच्याच बाबतीत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत पंकज सर. नमस्कार पंकज सर, तुम्ही जे सेन्सर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जे सांगताय की सेन्सर टेक्नॉलॉजी ही स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त आहे, म्हणजे सेन्सर टेक्नॉलॉजी आणि शहराच्या विकासात त्याचं काय, हा फार मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यावरती थोडा आपण प्रश्न टाकले बरोबर. आजकाल कसे शहरांची लोकसंख्या वाढते लोकसंख्येबरोबर आपण लोकांची लाईफ इम्प्रूव्ह करण्याकरता आपल्याला स्मार्ट सिटीची आवश्यकता आहे. तर स्मार्ट सिटी आपण जेव्हा म्हणतो की बाबा स्मार्ट सिटी आपल्याला बनवायची, त्यावेळेस सेन्सरचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की विदाउट सेन्सर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू नये. जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन किंवा आपल्या वाहतुकीचा प्रश्न बघितला तर खूपच किचकट आहे. त्याला जर सरळ बनवायचं असेल तर कमी वेळ आणि कमी जागेमध्ये आपण तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. बरेच सेन्सर असे असतात की ते आपण वाहतूक समस्या सोडवण्याकरता किंवा पाण्याची समस्या सोडवण्याकरता आपण वापरू शकतो. प्रत्येक सेन्सरचा एक ठराविक रोल असतो आणि जपानमध्ये विविध ठिकाणी सेन्सरचा वापर योग्य रीतीने केला जातो. ट्रान्सपोर्टेशनमध्ये कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशनमध्ये सेन्सर दोन प्रकारे उपयोग केला जातो. बस नेमकी कुठे आहे त्याची ट्रॅकिंग आपण सेन्सरचा उपयोग GPS आणि प्लस आपण रोडावर सेन्सर लावू शकतो, त्या ठिकाणी एक सेन्सरचा उपयोग होतो. दुसरं म्हणजे ट्रॅफिक किती आहे पर्टिक्युलर जागेमध्ये, आणि बस जर बसचा आपण विचार केला तर रोडावर असे ऑप्टिकल सिग्नल म्हणा लावू शकतो की त्याच्यामध्ये आपण बसला डिटेक्ट केल्यावर तो जो रस्ता आहे तो मोकळा झाला पाहिजे. जर बस अप्रोच करत असेल तर त्या ठिकाणी लाईट लागेल किंवा काही आवाज होईल, जेणेकरून पुढचे व्हेकल आहे ते साईडला होतील आणि बसचा रस्ता म्हणजे जे अवजड वाहन आहे ते जर जात असतील तर छोट्या वाहनाला त्याचं सिग्नल मिळेल, म्हणजे ते आवाजाच्या स्वरूपात किंवा सिग्नलच्या स्वरूपात लाईटच्या स्वरूपात अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतं. किंवा सायकल वगैरे आपण ज्या शहरामध्ये छोटे रस्ते आहेत तर छोट्या रस्त्यामध्ये कसं स्कूटर बाईक म्हणा सायकल म्हणा बस एकाच लाईन मधून जातो, आपण तिथे वेगवेगळे त्यांचे डायव्हर्शन करून त्यावेळेस या गोष्टी खूप महत्वाच्या. की अवजड वाहन येतंय मग तिथे आपण अशी प्रणाली लावू शकतो की बाबा अवजड वाहन गेलं तर एक ठराविक 20 मीटर 30 मीटर किंवा 100 मीटरवर की मागे पुढे अवजड वाहन येणार आहे लोकांना कळेल आणि लोक साईडला घेऊ शकतात चेंज करू शकतात. जपानमध्ये यावर संशोधन केलं जातंय आणि विशेष म्हणजे युरोपमध्ये लिस्बन या शहरामध्ये याचा प्रायमरी प्रयोग केला गेलेला आहे. पण भविष्यात अशा प्रकारचे सेन्सर वापरून स्मार्ट सिटी बनवल्या जातील. आता प्राथमिक प्रायोगिक तत्वावर या सगळ्या सेन्सरचा उपयोग चालू आहे. आणि आता जे तुम्ही सांगितलं स्मार्ट सिटीमध्ये जे पाणी आहे म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जे सेन्सर टेक्नॉलॉजी किंवा मल निस्सारणासाठी जे सेन्सर टेक्नॉलॉजी आणि कचऱ्याचं व्यवस्थापनासाठी सुद्धा सेन्सर टेक्नॉलॉजी इथं काय काम करणार हे सगळ्यात महत्वाचं. सेन्सर हे वेगवेगळ्या ठिकाणी काम करू शकतो, मग तो पाण्याचा प्रश्न असू द्या, कचऱ्याचा प्रश्न असू द्या किंवा वाहतुकीचा प्रश्न असू द्या. पाण्याचा जर प्रश्न बघितला तर आपल्याला एका शहराला किती पाणी लागतं, किती फोर्समध्ये पाणी दिलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी आपण माणूस ठेवू नाही शकत. तर त्यावेळेस सेन्सर ठेवल्यावर ॲटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित कंट्रोल प्रमाणात पाण्याचा उपयोग म्हणा वापर म्हणा किंवा फ्लो तुम्हाला त्या ठिकाणी ऍडजस्ट केला जाऊ शकतो, कंट्रोल केला जाऊ. प्रत्येक ठिकाणी तुम्ही मॅन पॉवर ठेवायलाच पाहिजे असं आवश्यकता नाही. तिथं कमी मॅन पॉवर मध्ये चांगली सुविधा देता येईल स्मार्ट सिटी. ते पाण्याचं पिण्याचं पाणी म्हणा किंवा आपले जे वेस्ट मटेरियल आहे त्याचं पण जे विल्हेवाट कशी लावायची तिथे पण आपण त्याच्यामध्ये सांगितलं की जे मल निस्सारणासाठी सुद्धा किंवा पावसाळ्यात जेव्हा जास्त पाणी येतं तर ते ड्रेन मधून बाहेर घेऊ नये त्याची सुद्धा सारी सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जपानात वापरले जाते. येस येस येस. ते काय आहे
त्यामध्ये एक फ्लो सेन्सर नावाचा सेन्सर वापरला जातो. तिथे ठराविक लेवलवर जर पाण्याची पातळी वरती झाली तर त्या ठिकाणी ब्लॉकेज वगैरे तयार करून किंवा दुसरा मार्ग उघडला जातो. त्यावेळेस सेन्सरची रचना अशी असते की ठराविक लेवल जर वाढली की दुसरा दरवाजा म्हणा किंवा पाण्याची दुसरा एक मार्ग ओपन केला जातो. तर तो अंडरग्राउंड पण असतो किंवा जमिनीच्या वरती पण असतो. दोन्ही प्रकारे आपण पाण्याचं कंट्रोल करू शकतो. जर जास्त प्रमाणात पाऊस पडला तर या टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग होतो. म्हणजे एका दिवसात तुमच्या इथे 500 मिलीमीटर जरी पाऊस झाला, मागे 10 वर्षा पहिले मुंबईला तो प्रॉब्लेम झाला होता, तर आपण हे प्रॉब्लेम सेन्सरच्या याच्याने पण सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही वीज बचत साठी सुद्धा सेन्सर टेक्नॉलॉजी विशेष म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की सरांनी एक फार चांगली गोष्ट सांगणार आहे की वीज बचत ही अति अल्प खर्चामध्ये वीज बचत कशी होते आणि तंत्रज्ञानाचा वापर सर कसं वीज वाचवता येईल. आजकाल विजेचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रत्येक ठिकाणी वीज जनरेशन म्हणजे वीज निर्मिती ही स्वस्त आणि कमी खर्चात झाली पाहिजे. पण विजेचा प्रश्न हा खूप क्रिटिकल झालेला आहे. त्यामुळे वीज बचत हेच वीज क्रिएशन किंवा जनरेशन आहे. तर आपण वीज बचत कशी करू शकतो. घरात एक साधा आपण सेन्सर लावला की जर कोणाची मुवमेंट त्या रूम मध्ये नसली तर सेन्सरच्या मदतीने लाईट बंद होऊ शकतो. म्हणजे तिथेच आपण थोडीशी विजेची बचत करू शकतो. किंवा दुसरं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर प्रत्येक मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये जिने असतात, तिथे पण लाईट असतात. आता जर कोणी जात नसणार तर ते लाईट चालूच असतात. कारण की बिल्डिंगची रचना अशी असते की सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पण तिथे आपण जर असे सेन्सर लावले की जर कोणाची मुवमेंट झाली, कोणाची हालचाल झाली, कोणाचा आवाज आला तरच लाईट लागेल. तर त्या ठिकाणी पण म्हणजे दिवसात ना किती 100 रुपये येत असेल तर फक्त 100 वेळेस लाईट ऑन होईल. मग 24 तासामध्ये तर फक्त 1 तास किंवा 2 तास लाईट ऑन होईल. सिम्पल एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही विदाउट सेन्सर हाच प्रयोग केला तर 24 तास तो लाईट तुम्हाला चालू ठेवावा लागेल. तर किती बचत होऊ शकते अशा रीतीने. आपण हे जे डिव्हाइस लावायला किती रुपये खर्च येतो. आता तुम्ही सांगितलं साली मला सेन्सर लावायचं म्हणजे फार मोठा खर्च येतो. खर्च किती अपेक्षित खर्च काय असेल. आता जपानचं उदाहरण जर घेतलं तर हा $10-15 मध्ये सेन्सर बनतो. पण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर हा $3-4-5 मध्ये पण होऊ शकतो. 200-300 रुपयामध्ये पण हा सेन्सर आपण करू शकतो. फक्त मुवमेंट वर आधारित आहे. तर ती मुवमेंट सेन्सरने कॅच करायची. ते मुवमेंट कॅच केल्यावर डायरेक्ट तुमचं स्विच जो सेन्सर आहे जो आपण एकदा खरेदी केला 300 रुपये फार मोठी होती किंवा 500 रुपये तर तो किती वर्ष झाला. त्या सेन्सरला लाइफ लॉंग सेन्सर असतो. तो 10-10, 20-20 वर्ष सुद्धा चालू शकतो. एकदा एक सेन्सर लावला तर ते 10 वर्ष चाललं तर एक किमान मला वाटतं दररोजचे जर 10 ते 20 मिनिट वाजले तर किती हजारमध्ये किंवा लाखांमध्ये. हा त्याच्या कम्पॅरिझन मध्ये बघितलं तुम्ही इमॅजिन करा एक 4 मजल्याचं जिना आहे आणि तिथे 10 लाइटर आहे किंवा 8 लाइटर आहे. तर किती आपण वापरू शकतो 20 तास जरी बचत केली. सर विशेष म्हणजे आता शहर आता मोदी सरकारने सुद्धा स्मार्ट सिटीची एक संकल्पना आणलेली आहे. देशभरात त्याचं राबवलं जाते आणि औरंगाबाद शहरात सुद्धा स्मार्ट सिटीच्या त्या प्रोजेक्टसाठी निवड झालेली आहे. तर तुम्ही आता जपानमध्ये आहात, भारतीय आहात. आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे की आज सर जपानच्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. आणि सर असं मी वाटत की तुम्ही सुद्धा या देशासाठी काहीतरी आता करायला पाहिजे. आता स्मार्ट सिटीची संकल्पना स्वतः सरकारने आणली तर तुम्ही अप्रोच होता आहे की सरकार तुमच्यापर्यंत अप्रोच झाली असं. या अनुषंगाने असं उत्तर देता येईल. मी जरी भारतीय असलो आणि जपानमध्ये गेल्या 10 वर्षापासून राहत असलो पण मी इकडचे वेगवेगळ्या विद्यापीठशी करार केलेले की इकडचे टीचर म्हणजे या औरंगाबाद विद्यापीठमधनं म्हणा किंवा शेजारचा पुणे युनिव्हर्सिटीमधनं म्हणा विद्यार्थी आणि टीचरची देवाणघेवाण करण्याकरता एक करार केलेला आहे. त्या अनुषंगाने बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे येतात, टीचरसुद्धा आमच्याकडे येतात आणि मी सुद्धा नेहमी इकडे येत असतो. आम्ही जॉईंट पब्लिकेशन करत असतो. त्या सहकार्याने बरेचसे जे आपले मानवी दर्जांविषयी जे रिसर्च पेपर आहेत त्या आम्ही चर्चा करत असतो. तर माझा सपोर्ट त्या गोष्टीला आहे.
कुणी मला जर अप्रोच केलं की सहकार्य पाहिजे तर मी नेहमीच ते करत असतो. मागील 10 वर्षामध्ये माझ्याकडे जवळपास 90 इंडियन विद्यार्थी आणि टीचर्स येऊन गेलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना मी मदत केलेली आहे. जर कोणी आलं तर मी मदत. शासन किंवा शासनाचे जे कर्मचारी अधिकारी किंवा प्रतिनिधी तुम्हाला अप्रोच झाले, तुम्ही या स्मार्ट सिटी संकल्पनेसाठी फार महत्वाची भूमिका बजावली. माझ्या जर माहितीचा उपयोग स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट करता झाला तर मला खूप आनंद होईल. कारण की जपान ही डेव्हलप कंट्री, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मॅनपॉवर कमी असल्यामुळे या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तर तीच टेक्नॉलॉजी जर आपण इंडियात वापरली तर आपण सुद्धा त्या प्रकारच्या स्मार्ट सिटी आणि फॅसिलिटी एक कॉमन पब्लिकला देऊ शकतो. अब्जावधीचे जे लोक म्हणतात खर्च येतो तो न येता फार कमी खर्चामध्ये स्मार्ट सिटी बनवता येतात असं आपलं. आता जपानची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे त्यामुळे तिथे महाग आहे. जेव्हा आपण सेन्सर बनवतो आपण इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये आपल्या ह्याच्याने ते सेन्सर बनवले जातील. आणि या विद्यापीठमध्ये पण आता रिसेंटली एक सेन्सर टेक्नॉलॉजीचे सेंटर उभारलं गेलं आहे. त्या ठिकाणी असे प्रयोग केले जाऊ शकतात आणि किंमत कमी केल्या जातो. जर किंमत कमी असेल तर आपल्याला ते सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. जसं LED लॅम्प वगैरे आहे, जगात त्याची किंमत खूप महाग आहे पण इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये त्याची किंमत कमी आहे. तर त्या भारतीयपणामुळे म्हणा किंवा आपण जर तेच भारतीय पद्धतीने बनवलं तर त्याची किंमत नक्कीच कमी होऊ शकते. म्हणजे तुमची आता हे जगामध्ये जे फार मोठ्या प्रमाणात जे आधुनिकीकरण होत आहे आणि सेन्सर टेक्नॉलॉजी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रगती करते, तर तुमचा ज्ञानाचा जर शासनाने पुरेपूर फायदा घेतला तर कदाचित कमी किमतीमध्ये आमच्या शहराला किंवा आपल्या देशातील शहर सुद्धा स्मार्ट होऊ शकतात असं आपण या ठिकाणी आजच्या चर्चेमध्ये गृहित धरायला काही हरकत नाही. आमच्या माध्यमातून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच एवढं सांगू की शासनाने जर आपल्या भारताचे एवढे चांगले शास्त्रज्ञ जगविख्यात शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या ज्ञानाचा जर पुरेपूर फायदा घेतला तर अत्यंत कमी किमतीमध्ये सुद्धा शहराला स्मार्ट बनवता येते. आणि भविष्यात सरकारने जर असा विचार केला आणि यांचा जर ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर नक्कीच आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. सर आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि आपण आपलं अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आणि तुमचे आभार आहे.